तसा त्यांना फार मोठा शोध नाही लावला सगळ्यांनाच माहिती आहे की तू मी सगळे जगतोच आपण आनंदी राहण्याकरता आनंदी आपल्या आयुष्यात अशी प्रत्येक गोष्ट घडावी की आपण आनंदी व्हावं राहावं त्यांनी फक्त आनंद आणि शिक्षण एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पाहिलं की ते शिक्षक बघतात प्रत्येक विद्यार्थ्यात परीक्षेतले मार्क घरचा अभ्यास हाताच्या घडीची शिस्त पण त्याला दिसत त्यांचं खळाळून हसणं मनातलं गाणं विभान वागणं आणि अगदी कोपऱ्यात जाऊन झोपणं त्याला विश्वास आहे की गच्च बांधलेल्या हाताच्या घड्यांना मोकळं सोडलं की त्यांचे पंख होतात आणि त्याला हाही विश्वास आहे की त्यांना शिकण्यात आनंद मिळाला की झालं मग त्यांना शिकवावंच लागत नाही आणि म्हणून एक देश म्हणून सुद्धा आपण मागे राहतो फारच फारच मागे राहतो हां मग मला असं वाटलं की याच्यावर आपण लेखन केलं पाहिजे एवढंच नाही ते प्रयोग केले पाहिजेत करून पाहिलं पाहिजे पुढे आणखीन वेगळं घडलं साठ सालानंतर तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी सालापाशी जेव्हा येता ना तेव्हा तो काळ हे मेंदू विषयक संशोधनांना फार वेग आलेला काळ आहे जगभरचा नव्वदचं दशक हे मेंदू संशोधनाचं दशक मानलं गेलं त्याच्यावर तुमचं करता करवीत आहे माझं करता करवीत कर हो ते खूप लोक चांगलं पुस्तक झालं ते इतरही लेखनात ते सगळं माझ्या आलं आलेलं इथे सुद्धा काही चार पुस्तक का तुम्हाला दिसतील ते ती मेंदू विषयाची पुस्तक आणि रचनावाद खरं म्हणजे मराठीमध्ये मराठी शिक्षकांना समजेल अशा पद्धतीने प्रथम तुम्ही आणलं होय ते खरं आहे मात्र कोणाला फारसं माहिती नव्हतं त्याच्याबद्दल आणि इतक्या सोप्या भाषेमध्ये पण त्याचं सिद्धांत जे आहे त्याला कुठेही बाधा न येऊ देता अशा पद्धतीने तुम्ही तो आणलात मला तुम्हाला विचारायचं होतं की हा जर तुमच्या विचाराचा प्रवास झाला तर हा ग्राममंगलमध्ये सीमित न राहता पुढे तुम्ही हजारो अंगणवाड्या पालघर जिल्ह्यातल्या याच्यामध्ये त्याचा विस्तार घडवून आणला महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषदांच्या शाळांबरोबर रचनावादी शिक्षणाचा पाया तुम्ही घातलात आणि खूप मोठ्या प्रमाणात शिक्षकांनी ते आत्मसात केलं त्यां प्रत्यक्ष ते प्रत्यक्षात आणलं ही एक फार मोठी क्रांतिकारक गोष्ट महाराष्ट्रामध्ये झाली त्याच्याविषयी थोडं तुम्ही सांगाल का नाही त्याविषयी सांगतो पण मी विसरू नाही म्हणून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो या सगळ्या त्याला मी एक क्रांतिकाळच म्हणतो छोटासा महाराष्ट्रातला हो आणि तोही जिल्हा परिषद शाळां बरोबर बरोबर म्हणजे मी असं म्हणायचं की अंगणवाड्यांमध्ये अंगणवाड्या मी स्वतः बघितलं की अंगणवाड्यांच्या ताया मुलांना घरोघर जाऊन पकडून आणतात हे चित्र एकीकडे आणि तुम्ही ज्या अंगणवाड्या घडवल्यात त्याच्यात मी स्वतः तिथे गेलेलो असताना त्या ताई कुलूप उघडायच्या आधी तिथे मुलांची लाईन लागलेली इतकी ती आकर्षक अशी जागा आनंददायक अशी जागा हे विलक्षण म्हणजे नाही अंगणवाड्या असो प्राथमिक शिक्षण असो किंवा मा महाविद्यालयाने असो बरं का हो मूळ धागा एकच आहे आनंदाने शिकलं तर शिक्षणात रस वाटतो रस वाटायला लागला तर मन एकाग्र होत okay, आणि मन एकाग्र झालं तर समजून उमजून छान शिक्षण तुम्ही लक्षात ठेवली तर ती कुठल्याही पातळीवरच्या शिक्षणाला लागू पडत बरोबर अंगणवाडीतल्या मुलांना आनंद होतोय शिकायचा पूर्वी नव्हता होत कारण त्यांना काही तिथे नव्हत्या काही उपक्रम नव्हते आता ते भरपूर दिले गेले आणि अनेक संस्थांनी अशा तऱ्हेची काम केली आणि आता अंगणवाडीला शासनाने सुद्धा अनेक साधनं दिली आता देणं हा एक भाग आहे ते दिलेलं वापरलं जाणं हा दुसरा भाग आहे आणि हे वापरण्याच्या बाबतीमध्ये बालवडी शिक्षिका तयार होण्याची गरज असते ती करणं हे ग्रामगांनी काम केलं दोन हजार सुपोषण किंवा आरोग्यरक्षण एवढ्या पुरता शिक्षणाचा बालवाडीचा बालवाडीची भूमिका मर्यादित न ठेवता रचनावादी शिक्षण आणि मनोरंजन ही ही परिमाणं तुमच्यामुळे खरं म्हणजे खरं म्हणजे ते आरोग्याचंच परिमाण आहे एक बरं का अच्छा हां म्हणजे असं आहे की कि थोडंसं किंचित विषांतर करलं तर आजचं जे प्रचलित शिक्षण आहे ना ते मुलांच्या आरोग्यावर परिणाम घातक परिणाम करणार आहे त्या अर्थाने बोलतो त्या अर्थाने बोलतोय मी आणि मुलांना निरोगी शिक्षण द्याव असाही मी एक शब्द काढलेला आहे शिक्षण निरोगी असावं म्हणजे शिक्षणाने काही घातक गोष्ट करू नये माणसाच्या मनावर माणसाच्या मेंदूवर माणसाच्या शरीरावर अगदी बरोबर आता हे घडायचं जर का असेल तर शिक्षणाचं रूप बदललं गेलं पाहिजे आणि शिक्षणाचं रूप असं असलं पाहिजे मगाशी सांगितलं तसं की त्याला मुलाला आधी आनंद वाटला पाहिजे मजा वाटली पाहिजे करावंसं वाटलं पाहिजे आणि म्हणून करून शिकणं हाच महत्त्वाचा मुद्दा किंवा विचार निर्माण झाला आता करून शिकायचं झालं तर करण्यासाठी काय असायला हवं हे शिक्षिकेने पुरवायला हवं ना बरोबर बरं करून शिकणं या शब्दाचे अर्थ बदलत जातात बरं का पुढे म्हणजे बालवाडीत आम्ही अनेक शेकडो साधनं टाकतो समोर करायला त्याला आम्ही करून शिकणं म्हणतो साधनांवर खेळणं म्हणजे करून शिकणं ती तुमची जी साधन क्रांती आहे तर ती मुख्य प्रवाही झालेली आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला हो, दिसतो कुठल्याही अगदी द्विशिक्षकी अग शाळेमध्ये गेलं तरी आता ती तुमच्या भरपूर प्रतिभेतून निर्माण झालेली साधनांची पेटी तिथे बघायला अगदी खूप साधनं निर्माण झाली खूप मोठी गोष्ट झाली मला सांगायचं ते असं की ही आम्ही गेली ठीक झालं शाळा शाळातले शिक्षक इतके उत्तेजित झाले की शिक्षकांनी हजारो साधन निर्माण केली आहेत ही फार महत्वाची ही फार महत्वाची गोष्ट आहे शिक्षकांना हे कळलं की अरे आपल्यालाही आनंद होतो याच्यात मुलं आपोआप शिकतायत छान शिकतायत बडबड बडबड करून शिकवायची गरज नाहीये आता शिक्षक बदलला शिक्षक प्रेरित झाला शिक्षक निर्मितीक्षम झाला आणि शाळेचं रूप विद्यार्थ्यांनाही आनंद देणार आणि शिक्षकालाही आनंद देणार असं झालं तेव्हा खऱ्या अर्थानं शिक्षण क्रांतीला शिखर गाठलं गेलं असं मी म्हणे बरोबर जिल्ह्यामध्ये अगदी चंद्रपूर सगळ्या ठिकाणी झालं खूप ठिकाणी आणि तो काळ माझाही असा भारलेला होता पाच वर्ष मी इकडून तिकडे सतत हिंडत होतो महाराष्ट्रात शिक्षकांची शिबिरं घेत होतो अधिकाऱ्यांची घेत होतो अनेक अधिकाऱ्यांना मी रचनावाद समजावून देण्याचं काम केलेलं आहे मी कॅसे आकडे ठेवलेले नाही आहेत पण तीन हजाराच्या वर अधिकारी ऐकलेले आहेत डहाणू तलासरी वगैरे या सगळ्या भागांमध्ये अंगणवाड्यांमध्ये तुमचं काम झालं तर खरंच त्या अंगणवाडीच्या आतमध्ये काय झालं ते थोडं सांगाल का कसं असतं म्हणजे आधी काय होतं आणि मग अंगणवाडीची योजना ही एकाच वेळेस आरोग्य आणि शिक्षण यासाठी होती मुलाचं आरोग्य याचा संबंध सुरू होतो आईच्या आरोग्यापासून म्हणून आईचं आरोग्य हाही विषय त्याच्यात आला बरोबर आरोग्य राहायचं असेल तर पोषण असायला हवं आहे म्हणून मुलांच्या पोषणाची व्यवस्था करणं हाही त्याचा भाग झाला त्याचबरोबर गरजेनुसार औषधोपचार करणं आणि मग एक पाऊल आणखीन पुढे आईचं आरोग्याचा विचार करताना आईला दिवस गेले त्या क्षणापासून तिच्या आरोग्याचा विचार सुरू झाला ही फार मोठी छान गोष्ट आरोग्याच्या क्षेत्रात पुढे गेली हो oh. पण आरोग्याच्या क्षेत्रात अंगणवाडी जेवढी पुढे गेली तेवढी शिक्षणात गेली नाही कारण oh. शिक्षणाचा एखादा असा नमुना नव्हता की हे करावं hmm. त्यामुळे शिक्षणाची संकल्पना मग ती त्या शिक्षिकेची असो किंवा सुपरवायझर सुपरवायझरची असो किंवा वरच्या अधिकाऱ्यांची असो किंवा शासनाची असो एकच कल्पना होती की खडू घ्यायचा पाठी घ्यायची फळा घ्यायचा आणि आई शिकवायचं अक्षर एक दोन शिकवायचं आणि हे अत्यंत कंटाळवाणं शिक्षण असतं शिक्षणाची सुरुवात कशापासून करायची याचा विचारच कधी झालेला नाहीये एकदा श्री गणेश गणेशायन महा असं त्या पाठीवर आम्ही लिहित असू तेही येत नसे आम्हाला आणि ओम नमः सिद्धम म्हणायच्या ऐवजी आम्ही ओमनासिद्धम अस मला <laughs> सांगायचंय ते असं निरर्थकतेकडे आपण वळत गेलो आणि निरर्थकता ही नेहमी मेंदूला थकवणारी असं आता मेंदूशास्त्र सांगतात बरोबर आणि मग असं लक्षात आलं की आपल्याला मुलांना आनंदी ठेवणं याच्यासाठी वातावरण केलं पाहिजे निर्माण मग आनंदी वातावरणाचे घटक शोधले स्वच्छता हा त्यातला घटक आहे सुंदरता हा एक घटक आहे मुलं आमची सुशोभन करतात कोपऱ्यामध्ये रोज काहीतरी करतात नवी फुलं आणतील दगड आणतील काहीतरी मांडतील त्यांच्या दृष्टीने ती पहिली निर्मितीची संधी आहे त्यांना गोष्ट लहान आहे तुम्ही वर्गात गेल्यावर तिकडे आपण पाच सुद्धा नाही दाखवल्याशिवाय इतकी छोटी गोष्ट पण मुलांच्या दृष्टीने निर्मितीचा पहिला अनुभव त्यांना तिथे दिला आणि बहुविध बुद्धिमत्तांचा विकास तो तर फार तुमचं गाजलेलं पुस्तक आहे होय तो ग्रंथ आत... तुमचा अनेकांना मार्गदर्शक झाला आणि होवर्ड गार्डनरचं जे सगळं संशोधन आहे ते तुम्ही अत्यंत सुलभ पद्धतीने मराठी वाचकांच्या समोर याचं कारण मराठी शिक्षणाची मी ते जोडलं म्हणून बरोबर कारण मला काम करायचंय ना मला गार्डनरला सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये एक सायकोलॉजिस्ट म्हणून प्रतिष्ठा मिळालीच नाही सॉरी सायकोलॉजिस्ट म्हणूनच प्रतिष्ठा मिळाली त्याला शिक्षण तज्ज्ञ म्हणून नाही मिळाली नाही मिळाली अगदी की त्याची ती इच्छा होती की मला शिक्षण तज्ञ म्हणावं पुढचं सांगतो तुम्हाला की कार्डर शिक्षणाकडे वळला आपला मल्टिपल इंटेलिजन्सचा विचार त्यांनी शाळांमध्ये रुजवण्याच्या दृष्टीने शाळांबरोबर काम केलं पण तरी त्याला लोक सायकोलॉजिस्टच म्हणत राहिले नाही ते शिक्षण तज्ञ त्याला नाही म्हटलं पण त्याचे विचार वापरणारे मला म्हणताना <laughs> मग ते त्याला पोहोचवतो तुमचं भाग्य त्याच्यामुळे मल्टिपल <laughs> इंटेलिजन्सेस <laughs> हा जो oh. सिद्धांत आला तो तुम्ही बहुतेक म्हणजे अंगणवाडी मध्ये पसून तो सगळी कसं असतं ते मुलाच्यात उपजत जे असतं ना त्याला खेळ दिलंय काहीतरी करायला दिलं ना की त्याची उपजत क्षमता वर यायला लागते जास्त आणि तो एक मोठा भाग असा असतो की मुलं आपल्याला कळायला लागतात आता वा आणि मग मुलांच्यातलं वैविध्य कळतं आणि वैविध्य हेच खरं सातत्यपूर्ण गोष्ट आहे हेही लक्षात यायला लागतं आणि मग मुलांच्या विविधतेला वळण देणारं किंवा विविधतेला न्याय देणारं अशा तऱ्हेचं आजूबाजूचं वातावरण निर्माण करावं लागतं आपल्याला जो जे वांछील ते ते लाहो हो ते फक्त अध्यात्मात नाही आहे जो जे आवडेल ते ते करू हे आमच्या बाल शिक्षणात वैशिष्ट्य जे मला जाणवलं तर ते भाषिक बुद्धिमत्ता मुलांची कशी विकसित होते हे मी बघून थक्क झालो कारण तिथे मी गेलो त्यावेळेला काही बिहारी बांधकाम मजुरांची मुलं त्या अंगणवाडीत होती आणि ती मराठी त्यांनी आत्मसात केलेलं होतं त्यांची ती मातृभाषा नसमारवर आहे म्हणजे बहुतेक विंडोज ऑफ ऑपॉर्च्युनिटीज उघडतात त्यावेळी तुम्ही जे इंटरव्हेन्शन करता त्याचं कसं आहे थिअरी थे, आणि प्रॅक्टिस जोडावी लागते मेंदूच्या विकासाला अनुसरून वर्गरचना मेंदूच्या विकासाला अनुसरून उपक्रम वयोमानानुसार उपक्रम वयो आणि प्रत्येक गोष्टीचा क्षमता उदाहरणार्थ भाषेचा तुम्ही उल्लेख केला ती फारच महत्वाची गोष्ट आहे सगळं पुढचं आयुष्य तुमचं भाषेवर अवलंबून असेल तर भाषा नीट यायला पाहिजे आणि भाषा आपोआप येते त्यामुळे नीट यायला तुम्हाला फक्त वेगळे प्रयत्न करून त्याच्या विकासाला चालना देणाऱ्या गोष्टी समोर टाकायच्या आहेत बरोबर मग ते आमचं अंथरलेलं ग्रंथालय असेल किंवा तिथे नकळत त्याला अक्षरांकडे वळवणं असेल हे सगळं अंगणवाड्यातनं घडतं मुळात भाषेकडे लक्ष नाही दिलं तर बाकीचंही शिक्षण होत नाही कारण सगळं शिक्षण भाषेकरवी घेता तुम्ही बऱ्याच मुलांचा हा प्रश्न होतो की भाषा नीट येत नाही म्हणून गणित येत नाही म्हणून विज्ञान येत नाही आणि अनेक गोष्टी येत नाही आहेत मी जरा अंगणवाडीविषयी बोलत असताना शिक्षणातल्या परिवर्तनाविषयीच बोलत होतो <laughs> आणि शिक्षणातलं परिवर्तन हे बालशिक्षणापासून सुरू झालं जेव्हा तेव्हा त्याला अधिक चांगला आकार यायला लागला असा माझा अनुभव आहे <laughs> बालशिक्षण अंगणवाडीत होतं किंबहुना अंगणवाडी ही फार महत्त्वाची योजना मला वाटते आहे <laughs> जगातली सगळ्यात मोठी बालशिक्षणाची योजना आहे ती आज जवळजवळ चौदा लाख अंगणवाड्या आपल्या देशामध्ये आहेत <laughs> देशा। महाराष्ट्रात दीड पावणे दोन लाख अंगणवाडी आहेत आणि अंगणवाड्यांचं मुलं जी तिथे जातात ती प्रामुख्यानं गरिबीतली मागासलेल्या समाजातली ग्रामीण भागातली ज्यांना इतर संधी कमी आहेत किंवा आपल्या इंग्रजीत बोलायचं ज्यांना एक्सपोजर कमी असतं अशी मुलं तिथे जेव्हा असतात तेव्हा ती समाज तो समाज घडवणं हे खरं आपलं कर्तव्य आहे आणि अंगणवाडीला बळकट असा एक नमुना देण्याचं काम ग्राममंगलनी त्या काळात केलं त्या प्रयोगातन केलं नीती आयोगाचे योग लोक आले आणि त्यांनी तो सगळं पाहिलं समजावून घेतलं आणि अर्थातच त्याचं परिणाम तुम्हाला नव्या धोरणामध्येच शैक्षणिक धोरणा शैक्षणिक धोरणात अंगणवाडी म्हणजे तो वयोगट जो आहे तीन वर्ष पूर्णपासून सहा वर्ष तो आता औपचारिक शिक्षणाचा अविभाज्य भाग झाला नुसता अविभाज्य नाही त्याला त्यांनी पायाभूत शिक्षण आणि पुन्हा वयोमर्यादा बदलली हो। तीन ते आठ केली आता हो, हो। याच कारण मेंदूशास्त्र असं सांगत की बालकाच्या मेंदूचा वेगाने होणाऱ्या विकासाचा पहिला टप्पा हा आठ वर्षापर्यंतचा हो। वर्ष आणि ह्या आठ वर्षामध्ये औपचारिक शिक्षण औपचारिक पद्धतीने न घेता ते अनौपचारिक पद्धतीने घ्यावं एवढ्यासाठी ही रचना के लिए। आता मला त्याचा धोका आहे बरं का म्हणजे धोका असा आहे की बालवाड्या सरकार आता बालवाड्या शाळांना जोडू पाहत आहे शाळांना जोडल्या की प्राथमिक शिक्षकाला असं वाटणार की माझ शिक्षण आता खालपासून सुरू केलं पाहिजे बालवाडीपासून तीन वर्षापासून सुरू केलं पाहिजे खरी भूमिका अशी आहे की तीन ते सहा या वयात अनौपचारिक आणि सहज शिक्षण पद्धतीने जे काही शिक्षण होतं तशाच पद्धतीने आता औपचारिक शिक्षण करेक्ट कारण औपचारिक पद्धतीने औपचारिक शिक्षण करण्याचा प्रयोग भारतात फासला असरचे गेल्या सतरा वर्षाचे रिपोर्ट एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात तिसरीत जाऊन पहिलीतलं येत नाही पाचवीतलं जा शिकून दुसरीतलं येत नाहीये त्यामुळे याच्या सगळ्याच्या बाबतीत विचार नव्याने करायचा असेल तर बाल शिक्षणाच्या पद्धतीने प्राथमिक शिक्षण होणं ही आता महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे माझी सूचनाच खरी अशी आहे सरकारला सुद्धा की त्यांनी शाळांना बालवाड्या जोडण्यापेक्षा बालवड्या एकतर स्वतंत्र ठेवाव्यात आणि तिथे पहिली दुसरी आणावी किंवा बालवाड्यांना प्राथमिक शाळा जोडाव्यात पण खर तर बाल शिक्षण एक संपूर्ण नवशास्त्र शास्त्र आहे नव नाही संपूर्ण शास्त्र आहे वेगळं शास्त्र आहे तुम्हाला जो बालवाड्यांचा प्रयोग तुम्ही फार मोठ्या प्रमाणात हजारो बालवाड्यांच्या स्केलवर करून दाखवलात हा पालघर जिल्ह्यामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला सी एस आर घ्यावं लागलं बरोबर आहे आता अशा प्रकारचा सी एस आर सगळीकडे मिळणार नाही त्याच्यामुळे शासनानेच पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या बालशिक्षणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे हे ज्यावेळेला शासनकर्त्यांना तुम्हाला समजून सांगावं लागतं त्यावेळेला तुम्हाला जे जे हेकमन यांच्या मांडणीचा काही उपयोग होऊ शकतो का जेम्स हेकमनची काय मांडणी आहे ती लक्षात घ्या जेम्स हेकमन हे नोबेल प्राईज विनर आहेत ते इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्स म्हणले बरोबर हे पाहिलं म्हणजे संशोधनाला पक्का माणूस आहे त्यांना दोन हजार झाली नोबेल प्राईज मिळालं तेव्हापासून आज तागायत ते, ते बालशिक्षणावर प्रामुख्याने आणि अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतात बरोबर काय काम करतायत ते तर ते वेगळ्या अंगाने करतायत आम्ही मेथडच्या अंगाने म्हणजे मेथडॉलॉजीच्या अंगाने करतोय शिक्षणाची रचना कशी असावी वातावरण कसं असावं एक नाणे गोष्टी जेम्स हेकमन एवढंच पाहतायत की ह्या मुलांना लहान वयात उत्तम शास्त्रीय शिक्षण मिळालं तर त्याचे लाभ भविष्यात मुलाला त्या किती मिळतात पालकांना किती मिळतात त्यातही आईला काय मिळतात त्याच्यानंतर ही मुलं मोठी झाल्यावर पालक म्हणून वागतात तेव्हा काय बदल होतो बरोबर आणि याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी असं दाखवून दिलं की बाल शिक्षण उत्तम केलं तर गुन्हेगारीचं प्रमाण देशातलं कमी होतं आणि गुन्हेगारीचं प्रमाण कमी होणं याचा अर्थ तुरुंगाच्या खोल्यांची गरज कमी होणं कमी सरकारचा खर्च कमी होणं कर चुकवेगिरी कमी होणं कर चुकवेगिरी <laughs> कमी होणं एकदा अनेक गोष्टी एवढंच नाही तर आता कराचा उल्लेख केला म्हणून हेक्मनने असं दाखवून दिलं की ही बाल शिक्षणातली मुलं पुढे चाळीसाव्या वर्षी त्यांचा जेव्हा अभ्यास केला हेक्मनना असं आढळलं की या वयात त्यांना अनेक ठिकाणी शिक्षणही त्यांचं चांगलं झालं कॉलेज शिक्षण चांगलं झालं नव्या नोकऱ्या चांगल्या मिळाल्या त्यांना पाया चांगला होतं पाया चांगला होता म्हणून आणि नोकऱ्यातनं उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढल्यामुळे सरकारचं कराचं उत्पन्न वाढलं ही लोक कराखाली आली त्यांनी जे म्हणजे गुंतवणुकीवरच्या परताव्याची अगदी बरोबर जी जी त्यांनी पर्सेंटेजेस दिली आहेत तिथं अत्यंत प्रभावी अगदी मांडणी आहे तेरा ते अठरा टक्के किंवा आता ते वीस टक्के म्हणतात इथपर्यंत गुंतवणुकीवर परतावा हा दुसऱ्या कुठल्याच गुंतवणूक राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मिळूच शकत नाही खरं म्हणजे आपल्याकडच्या धोरणकर्त्यांना तुमच्या कामातून जर हे लक्षात आलं की जर आम्ही शासनाची गुंतवणूक ह्या क्षेत्रात केली तर आमच्या देशाची अर्थव्यवस्था अगदी पूर्णपणे बदलून टाकू शकतो त्याचं कसं आहे त्याचं एक तत्वज्ञान तयार झालं आता हो oh. तत्वज्ञान असं झालं त्याला उगम एकोणीसशे साठ सालचा अमेरिकेमध्ये थिओडर शूल्टूल्ट नावाचा इकॉनॉमिस्ट नोबेल प्राईज विनर आहे ही तर त्यांनी साठ सालच्या त्याच्या निबंधामध्ये असं मांडलं पहिल्यांदा की भौतिक गुंतवणुकीवर जो परतावा मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक मानवी गुंतवणुकीवर मिळतो ह्युमन कॅपिटल ही नवीन संकल्पना तेव्हा आली आता ह्युमन कॅपिटल घेऊन जेव्हा जेम्स हेकमन पुढे जातात तेव्हा ते जर ते का शिक्षणातनं त्यावेळेस शिक्षण आणि आरोग्य आरो दोन्ही गोष्टी घेतलेल्या होत्या अंगणवाडीत शिक्षण आणि आरोग्य आहे आरो, हे महत्वाचं आहे बरोबर आता बरो, त्याच्यातनं इकॉनॉमिक्स नवं इकॉनॉमिक्स निघालं ना म्हणजे शिक्षणाचं अर्थशास्त्र आरोग्याचं अर्थशास्त्र ही उपशास्त्र निर्माण झाली त्याच्यानंतर त्यातनं बरेच काम आहेत सांगायचं कारण असं आहे की हेकमननी काय विचार केला एक पाऊल पुढे दाखवलंय त्यांनी त्याच्या संशोधनातनं असं दाखवलं की भौतिक भांडवलापेक्षा मानवी भांडवल अधिक परतावा देतं हे खरं आहे त्यातही शिक्षणावरच्या गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळतो आणि शिक्षणावर म्हणजे उच्च शिक्षणापेक्षा बाल शिक्षणावरच्या सगळ्यात जास्त परतावा परता मिळतो आणि ज्यांनी कुटुंबातलं वातावरण बदलतं मी मग सांगितलं राष्ट्रातलं बदलतं आणि राष्ट्र अधिक संपन्न आर्थिक दृष्ट्या सुद्धा होत तुम्ही हा विचार आपल्या राज्यकर्त्यांना आणि धोरणकर्त्यांना कसा पटवून द्याल आता काय माझ्याकडे माझं ऐकणारे जेव्हा मा लोक होते ना तेव्हा मला पटवणं सोपं पण आधी आजच्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आजच्या शिक्षणाच्या क्षेत्रात असणारे अधिकारी काय काय इतर लोक काय ज्यांना मी फारसा माहितीही नसेन कदाचित हु, म्हणून मी पुस्तकांच्या रूपाने समोर उभा राहतो हे सगळं मी माझ्या पुस्तकात नीट मांडत जातो मांडलेलं आहे हेकमंत शास्त्र नीट मांडलेलं आहे मी समजा तुमचा हा विचार स्वीकारला असं आपण ठरू की हा बाल शिक्षणाला म्हणजे जसं नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा सहा टक्क्याचा उल्लेख आहेच तर समजा हा तुमच्या मांडणीप्रमाणे स्वीकारला गेला तर एक पंचवीस वर्षांनी महाराष्ट्राचे चित्र तुम्हाला कसं दिसतं दोन तीन गोष्टी घडतील पहिली गोष्ट म्हणजे मुलांचं शिक्षणाचं मान वाढेल तुमचा जो विकासाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर विकासाचे जे निकष आहेत त्यातला निक... एक निकष असा आहे की कॉलेजला जाणाऱ्या जाण्याच्या वयाच्या मुलांमधली किती टक्के मुलं कॉलेज प्रवेश घेतात हा एक निकष आहे त्यातला ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा आपल्या नव्या शैक्षणिक धोरणात तर त्यांनी पन्नास टक्के मुलं उच्च शिक्षणात जावं तो याच्याच आधारे की बाल शिक्षण नीट केलं तर ते होणार आहे बरोबर म्हणजे त्याला खास प्रयत्न करायला नको ती मुलं पुढे शिकतच जाणार त्यामुळे हा पहिला गोष्ट म्हणजे गोष्टी अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षण हे अत्यंत आहे त्याच्याकडे जाण्यापूर्वी त्याच्याही ते घेण्याची तयारी होणार या दृष्टीने प्राथमिक आणि बाल शिक्षणाकडे आपण पाहायचंय त्यामुळे या शिक्षणामुळे ही पहिली गोष्ट होईल मुलं कॉलेजला जायला लागतील म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली शिक्षण घ्यायला लागतील बरोबर आणि या धोरणात आता कॉलेजच्या शिक्षणात खूप रचना वेगळी केलेली आहे त्याच्यावर आता आपला विषय फार बोलत नाहीये परंतु मला असं वाटतंय की का सरकारनी बाल शिक्षणावर गुंतवणूक केली नंबर एक दोन बाल शिक्षण ह्या शालेय शिक्षणात न मिसळता कारण आधीच आपलं शिक्षण खातं शालेय शिक्षणाच्या भाराने वाकलेलं आहे आणखी त्याच्या पाठीवर हे बाल देऊ नये बाल शिक्षणासाठी स्वायत्त मंडळ निर्माण केलं पाहिजे मंडळाकडे सर्व अधिकार सोपवले पाहिजेत या मंडळामध्ये बाल शिक्षणातल्या तज्ज्ञांची नेमणूक केली पाहिजे आता हे मी आग्रहाने सांगू शकतो कारण माझी नेमणूक व्हायची नाहीये आता पण <laughs> <laughs> बाल शिक्षणातल्या तज्ज्ञांची त्या ठिकाणी नेमणूक पाहिजे तुम्ही आता गुरुणाम गुरु आहात तुम्ही त्या तज्ञांचे मार्गदर्शक आहात मेंटॉर आहात मेंटॉर आहात आणि अनेक क्षेत्रांमधले आता बालशिक्षणातल्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ म्हणून समजले जातात ते तुमचे शिष्यच आहेत हो आहेत ते खरंय एक आनंद आहेच तो पण मुळात असं आहे की सरकारने जेव्हा या बाल शिक्षणाला आपल्या धोरणात आणून कवेत घेतलंय ते हे मूल वाढायचं असेल नीट तर त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं पाहिजे स्वायत्त मंडळ निर्माण केलं पाहिजे म्हणजे एक आपल्याला जर दारिद्र्यमुक्त विषमतामुक्त आणि आधुनिक प्रगतीशील असं महाराष्ट्र पंचवीस वर्षांनी दिसायचं असेल तर आपण आत्तापासून बालशिक्षणातली गुंतवणूक वाढवली पाहिजे आणि तुम्ही सांगता त्या शैलीतलं बालशिक्षण एक्झॅक्ट आपण आणलं बरोबर आहे आता तुम्ही दारिद्र्याचा उल्लेख केलात म्हणून सांगतो आता नवं संशोधन असंही सांगताय की गरिबी हा एक अडथळा होता शिक्षणातला तुम्हाला अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळात अशी मुलं आढळतात की जी मुलं ढ म्हटली जातात हो मागासलेली म्हटली जातात हो शिकत नाहीत आणि खात्रीपूर्वक शिक्षक सांगतात ही शिकणारच नाहीत ही मुलं उत्तम शिकू शकतात आणि मेंदूमध्ये मेंदूमध्ये त्यांच्या बदल घडवून आणता येतो अशा तऱ्हेचं नवंशास्त्र नवं संशोधन सांगते आता ह्याचा उल्लेख मी कशासाठी केला तर बालशिक्षण एकीकडे देशाची आर्थिक संपन्नताही वाढवू शकेल पण दुसऱ्या बाजूला दारिद्र्यावरचा एक उपाय म्हणून बालशिक्षणापासूनचं उत्तम शिक्षण हा होऊ शकतो शकतो आजवर आमचं दारिद्र्य निर्मूलनाचे किती वर्ष दीडशे वर्ष झाली काही ना काही उपाय जगभर चाललेले आहेत आपल्या देशात निदान शंभर वर्ष चाललेले आहेत असं असताना सुद्धा जिथल्या तिथे ते तुमच्या खेळाला लक्षात आलं दारिद्र्य कोविडच्या काळात किती लोकांना अन्न घालावं लागलं त्याची टक्केवारी अगदी भयानक टक्केवारी आहे ती मग जर का दारिद्र्य निर्मूलनाचं कार्य करायचं असेल तर एका पिढीत दारिद्र्य जाऊ शकेल एवढी ताकद शिक्षणावरच्या गुंतवणुकीत आणि शिक्षणात सुद्धा बाल शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण हे मी अधिक महत्वाचं मानतो पुढे मुलं विचारी होतात त्यातनं आणि विचारी मुलं आपले मार्ग काढून पुढचं शिक्षण घेतील या सगळ्या विचार प्रक्रियेतून तुम्हाला असं वाटतं की शिक्षण हे एक स्वतंत्र क्षेत्र आहे पूर्ण स्वतंत्र आहे म्हणजे सैद्धांतिक दृष्टिकोनात नाही ते पूर्णत वेगळं शास्त्र आहे hmm. काय आहे औपचारिक शिक्षणाच्या पूर्वीच्या शिक्षणाचं ते शास्त्र आहे बरोबर किंवा मी असं म्हणेन विषय शिकण्याच्या आधीच ते शास्त्र आहे hmm. किंवा मी असंही म्हणेन की क्षमता विकासाच जे क्षेत्र hmm. त्याला बाल शिक्षण म्हणतात आणि ज्या विकसित क्षमतांच्या आधारे पुढे औपचारिक शिक्षण दिलं जातं त्याला आपण प्राथमिक माध्यमिक शिक्षण असं म्हणतो बरोबर त्यामुळे त्याला स्वतंत्र स्थान हे जर का लक्षात घेतलं नाही सरकारने तर पुन्हा एकदा गोंधळ होईल आणि आपण ह्या धोरणाचा फायदा घेऊ शकणार नाही आपण मागेच राहू जाऊ त्यामुळे माझ्या आग्रहाच तीन गोष्टी आहेत बाल शिक्षणाच्या बाबत पहिली गोष्ट म्हणजे ते सार्वत्रिक लवकरात लवकर झालं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे शास्त्रीय शिक्षणाचाच किमान आग्रह धरणार नाही तिसरी गोष्ट जी काही शिक्षणावर एकूण गुंतवणूक केली जाईल सरकारकडनं त्याच्या चाळीस टक्के गुंतवणूक तरी केवळ बाल शिक्षणावर केली पाहिजे आणि हे जर का माझं ऐकलं तर मला असं वाटतं की सरकारला यश मिळणार आणि शिक्षणातून संपन्नता हा विचार खूप पुढे जाईल आणि हा आठ वर्षापर्यंत तुम्ही स्पॅन धरताय होय होय म्हणजे वय वर्ष आठ आठ वर्षापर्यंत खूप लक्ष त्याच्यावर ही गुंतवणूक आवश्यक आहे अगदी बरोबर आहे तुमचा जो शास्त्रीयतेचा आग्रह असतो जो मी तुमच्या अनेक ग्रंथातून बघितलाय की तुम्ही नुसता बालशिक्षण हा शब्द वापरता पण खूप वेळा तो शास्त्रीय बालशिक्षण असं तो अधोरेखित करता आणि ती जी शास्त्रीय बालशिक्षणाची तुमची जी तो जो आग्रह आहे तर त्या दिशेने जे संशोधन चालू आहे किंवा विचार होतोय त्याची आजची स्थिती काय आहे त्याची प्रगती कशी होती खरं सांगू का दोन कारणाने बालशिक्षणात प्रगती झाली मी आपल्या देशाविषयी बोलतो एक म्हणजे पुन्हा गिजूबाई ताराबाई हा जो वारसा आहे ह्यांनी बालशिक्षणाची ओळख करून दिली समाजाला हो म्हणून मी असं म्हणेन सार्वत्रिकरित्या ओळख करण्या इतपत त्यांचं कार्य थोर आहे थोडी थोडी वर्ष मिळाली ताराबाईंना जास्त मिळाली फार थोडी मिळाली पण त्यांनी ते सगळं फार ताकदीने काम केलेलं आहे आता सार्वत्रिकता पुरेशी नसते त्या अलीकडे एक पॉप्युलर शब्द आहे त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण झालं पाहिजे हु. दर्जेदार शिक्षण झालं पाहिजे आता हे दर्जेदार शिक्षण जर का करायचं असेल तर शास्त्र पाळल्याशिवाय होणार नाही म्हणजे शिक्षण म्हणजेच दर्जेदार शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण म्हणजेच शास्त्रीय शिक्षण अशी माझी व्याख्या आहे बरोबर गर। आणि म्हणून मी असं सतत त्याचा आग्रह धरतो आहे आणि बाल शिक्षणामध्ये जात असताना दोन प्रवाहांच्या बद्दल तुमचा संघर्ष झाला तुमचं कार्य झालं प्रयोग झाले एक म्हणजे याच जे खाजगीकरण होतंय तो एक म ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यामुळे शिक्षण हा एक युनायटिंग फोर्स न राहता आपल्या समाजामध्ये त्याची उत्क्रांती एक डिव्हाइडिंग फोर्स म्हणून झाली की गरीब लोकांना जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या शाळा अंगणवाड्या वगैरे आणि श्रीमंतांच्या मुलांना त्या म्हणजे आय बीच्या बोर्डाच्या शाळा किंवा अशा प्रकारच्या त्याची फार मोठी एक डिव्हायडेड नेशन आपण आपल्या एज्युकेशन सिस्टीमधून तयार करतो तर तो एक भाग होता आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे इंग्रजी माध्यमाचा आग्रह आणि त्याच्यामुळे मग शासनाने त्याच्यातून अंग काढून घ्यायचं मग लोकांनी विना आणून अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळा मा, काढायच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मग मराठी माध्यमाच्या शाळाच बंद करण्याचं एक प्रभाव आणि त्याच्याविषयी तुम्ही रस्त्यावर बसून आंदोलन केलं उपोषण केलं या सगळ्याच्या मागे तुमचा विचार काय होता त्याच्याविषयी तुम्ही ग्रंथ निर्मिती पण केली आहे होय खरं म्हणजे विचाराच्या पातळीवर फार सोप्या गोष्टी आहेत या विचार करण्याच्या म्हणत नाही पण आता मांडण्याच्या पातळीवर किंवा समजून घेण्याच्या किंवा पुढे व्यवहारात उतरवण्याच्या दृष्टिकोनातना सुद्धा या सोप्या गोष्टी म्हणजे असं आहे पहिली महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना दर्जेदार म्हणजे शास्त्रीय बाल शिक्षण मिळणं हा त्याला पहिला भाग आता हे सरकारने द्यावं का खाजगीरित्या द्यावं ज्याच्यात आपल्याला आत्ता वाद आहे अनेकांचं म्हणणं असं आहे सगळं शिक्षण सरकारने करावं पण एक पेच आहे आपल्या देशात आपल्या देशात घटनेपासून आपण हे स्वीकारलं आहे खाजगी क्षेत्र क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र दोन्ही क्षेत्र अस्तित्वात राहतील आता जेव्हा तुम्ही हे स्वीकारलं आणि त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे शिक्षण उदाहरणार्थ किंवा आरोग्य कुठलंही घ्या आरोग्य दोन्ही क्षेत्रात चालू आहे खाजगी क्षेत्रातही चालू आहे oh. आणि सरकारी क्षेत्रात चालू आहे शिक्षणही खाजगी क्षेत्रात चालू आहे सरकारी बाकीचं सोडू आपण उद्योग सरकारी क्षेत्रात आहेत खाजगी क्षेत्रात म्हणजे तुम्ही मुळातच ही एक व्यवस्था कायमस्वरूपी म्हणून घटनात्मक व्यवस्था म्हणून स्वीकारली आहे स्वीकारली आता ही एकदा स्वीकारली म्हटल्यानंतर आरोग्याच्या बाबतीत तुम्ही असं म्हणणार आहात का की सगळं आरोग्य सरकारी हॉस्पिटलांच्या ताब्यात द्यावं आणि खा मला वाटतंय मी अनेक खाजगी डॉक्टरांचा आणि फार उच्च प्रतीच्या ऑपरेशन्स करणाऱ्या डॉक्टरांचे अनुभव अत्यंत वाईट आहेत माझे म्हणजे लोभाडणूकच सगळी चाललेली आहे आरोग्य क्षेत्रात हे आता स्पष्टपणे दिसतंय त्यामुळे सगळं सरकारने घ्यावं असं आपण म्हणू शकू पण ते होणार नाही पुढली hmm. शंभर वर्ष तरी मला असं वाटतं आपला हा आग्रह धरून सुद्धा होणार नाही मग माझं म्हणणं वेगळं आहे आता दिशा वेगळी पण hmm. hmm. वेगळी दिशा दोन तऱ्हेची असू शकते एक म्हणजे सरकारनी खाजगी क्षेत्राकडे शिक्षण सोपवायला हरकत नाही पण बळकट नियंत्रण सरकारनी करावं hmm. म्हणजे घरात मुलांना मोकळीक द्या पण आई वडील तिथे शेंडी धरून बसलेले तशा <laughs> तऱ्हेचं काहीतरी करावं <laughs> दुसरा मार्ग असा आहे की खाजगी क्षेत्रातल्या शिक्षणाला अनेक तऱ्हेच्या नियमात बांधता येईल आणि ते सरकारकडे अधिकार आहेत <laughs> म्हणजे मुलांसाठी शिक्षण मुक्त असावं पण शिक्षण चालवणाऱ्यांसाठी शिक्षण मुक्त असण्याची गरज नाही <laughs> त्यांच्यासाठी नियमात पक्क बांधूनच हा हे शिक्षणाची परवानगी त्यांना द्यावी आणि तिसरी गोष्ट करावी ती म्हणजे असं की दोन्हीकडच्या शिक्षणात काही एक समानता असेल, असेल, असेल ही दर्जाची समानता असेल ही अभ्यासक्रमांची सुद्धा समानता असेल ही गुंतवणुकीच्या संदर्भातली सुद्धा समानता असेल म्हणजे असं की कुठल्याही शाळेत मूल गेलं ना तरी त्याला ते अमुक अमुक गोष्टी नक्की मिळणार आहेत अशा तऱ्हेचा एक विश्वास समाजात निर्माण दिल्ली दिल्ली राज्याच्या मध्ये जो प्रयोग झाला त्याच्यामध्ये सरकारी शाळा इतक्या उत्तम केल्या गेल्या की जवळजवळ चार लाख मुलांनी सरकारी शाळांमध्ये परत म्हणजे खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये त्यांचे आप्ले एकंदर लाखाच्या वर पण ते आपल्या महाराष्ट्रातही घडलं पंधरा ते एकोणीस या काळात जेव्हा रचनावधी शिक्षणाचा स्वीकार केला तेव्हा पन्नास ते साठ हजार शाळा ग्रामीण शाळा जिल्हा परिषदेच्या त्या सगळ्या बदलल्यावर किती गोष्टी घडल्या हो म्हणजे जवळजवळ नऊशे ते हजार कोटी रुपयाची गुंतवणूक गावांनी शिक्षणात केली आहे बरोबर आपल्या शाळांमध्ये केलेली आहे चार पाच लाख मुलांनी इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेत प्रवेश आणि मला एक दोन उदाहरणं तर अशी आहे की ग्रामीण भागातून इंग्रजी शाळांना शहरात जाणारी बस बदलली आता आणि शहरातून या मराठी शाळेत <laughs> जिल्हा परिषदेत <laughs> शिकण्यासाठी बस येते <laughs> <laughs> हे सगळं घडलेलं आणि याचा साधा अर्थ असा आहे की मुलांना शिक्षण चांगलं मिळावं असं आईबापांची आणि गावांची इच्छा आहे हे चांगलं शिक्षण जेव्हा रचनावधी पद्धतीने मिळतं असं दिसलं तेव्हा मा माध्यमाचा हेका सुटला बरोबर मग आपण मुळात काय करतोय गफलत कुठे आहे गफलत अशी आहे की आपण उगीच वर्षानुवर्ष मानतो हो आहोत की मराठी शाळेत जाऊन चांगलं शिक्षण मिळत नाही याचा दुसरा व्यत्यास असा एक म्हणजे इंग्रजी शाळेत गेलं की शिक्षण चांगलं ही सगळ्यात मोठी चूक आहे कुणी तपासलं कधी तपासलं अंधश्रद्धा म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणावर पालकांची अंधश्रद्धा आहे त्यांना नीट माहिती नाहीये आणि मी तुम्हाला एक सांगतो सगळ्या मराठी शाळेत मुक्त असतात कधीही पालकांनी जावं तिथे सगळ्या इंग्रजी शाळा बंदिस्त असतात जाऊच देत नाहीत तुम्हाला आत काय चालतं ते माहीत नाही आम्हाला बरोबर याचा सरळ अर्थ असा आहे वाईट शाळा इंग्रजीही असू शकतात मराठीही असू शकतात चांगल्या शाळा मराठी असू शकतात इंग्रजी शाळा असू शकतात आमचा अनुभव असा सांगतो की मराठी शाळा चांगली झाली की लोक इंग्रजी शाळेकडे वळत नाही आता शेवटचा मुद्दा असा आहे की इंग्रजी शाळेत जाऊन चांगलं शिक्षण होत नाही ना चांगली शाळा ही जर का जुन्या पद्धतीची वर्तनवादी शाळा आणि सगळ्या शाळा तशा अजून आहेत अशा वेळेस तिथलं शिक्षण हे चांगलं होत नाही मग चांगलं होत नाही म्हणजे काय होतं नीट समजावून घेण्याचा मुद्दा ह्या माध्यमाचा साधी गोष्ट आहे दोन एका घरातली दोन सहा वर्षाची मुलं आहेत भाव एकाला तुम्ही मराठी माध्यमात घातलं आणि एकाला इंग्रजी माध्यमात घातलं तर शाळेत शिरताना पहिल्या दिवशी काय फरक आहे जे मूल मराठी शाळेत घातलं ते आपल्याला येणाऱ्या भाषेत न शिकायला सुरुवात करत आणि जे मूल तुम्ही इंग्रजी शाळेत घातलं ते आपल्याला न येणाऱ्या भाषेत शिकायला सुरुवात करत आता न येणाऱ्या भाषेत शिकणं हे काय व्यवहार आहे हा काही सिद्धांत आहे हे काही सत्य आहे का हे पूर्ण शास्त्रीय शास्त्रीय मी पुढचाही अभ्यास केलाय मी असं मला दिसून येतं की सहावी पर्यंत ही मुलं जेव्हा जातात इंग्रजी शाळेतली ह्या सहा वर्षात शाळेला लागणारं इंग्रजी यायला लागतं तेवढं इंग्रजी बोलताही यायला लागतं पण सहा वर्षाचा ज्ञानाचा जो काही संच त्यांना मिळायला हवा तो मिळालेला नसतो मग सगळ्या शाळा ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे क्वेश्चन्स म्हणतो तसे काढून मुलांना यश देतात hmm. 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 का आय एसमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा निवडली जात नाहीत तुम्ही डॉक्टरांकडे जा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात जा का इंग्रजी माध्यमांची मुलं तिथे पोहोचत नाहीत याचं कारण ज्ञान तुम्ही आणि कच्च राहत माझं म्हणणं असं आहे आपल्या भाषेत न शिकलं तर आपली भाषा ही आपली जशी बाह्य संवादाची भाषा असते तशी अंतर्गत विचारांची आणि कल्पनांची भाषा असते सर आतापर्यंत बराच वेळ आपण शिक्षणाच्या क्षेत्रातल्या अनेक बालशिक्षणाच्या क्षेत्रातल्या अनेक गोष्टींचा विचार केला परामर्श घेतला तुमच्या अगदी सुरुवातीपासून तुमच्या तुमच्या स्वतःच्या बालशिक्षणापासून आपण सुरुवात केली खरं म्हणजे आणि मग तुम्ही प्राध्यापक कसे झालात त्याच्यात तुम्हाला बालशिक्षणाचं क्षेत्र कसं गवसलं अनुताई ताराबाई अनुताई या परंपरेचे तुम्ही पायक कसे झालात त्यांचे उत्तराधिकारी कसे झालात इतकंच नव्हे तर तुम्ही पुढे तुमचे अनेक उत्तराधिकारी निर्माण केलेत आणि बालशिक्षणाच्या धोरणाविषयी त्याच्या शास्त्राविषयी त्याच्या अर्थशास्त्राविषयी एकंदर समाजाविषयी तुम्हाला जी कळकळ कल आहे एक विषमतामुक्त समाज निर्माण व्हावा दारिद्र्यमुक्त समाज निर्माण व्हावा एक ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण व्हावा या दृष्टीने तुम्ही खूप कार्य केलं या सगळ्या कार्याकडे बघत असताना बालशिक्षणाच्या क्षेत्राबद्दल सर्वात तीन महत्त्वाच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपण ह्याच्यापुढे अतिशय प्रकर्षाने प्रयत्न करण्याची गरज तुम्हाला वाटते आणि त्या प्रयत्नांची दिशा काय असेल तुम्ही प्रश्न जो विचारला आहे ना त्याचं खरं तर थोडक्यात उत्तर नाही येणार मला सांगता पण मी देणार आहे <laughs> पहिली गोष्ट म्हणजे सर्व शिक्षण कोणासाठी असतं उत्तर काय शिकणाऱ्या मुलांसाठी म्हणजे शिक्षणाचा केंद्रबिंदू शिकणारी मुलं आहे हे जर का तुम्हाला मान्य असेल तर जे शिकणारं मूल आहे ते समजावून घेणं हा शिक्षणातला पहिला मुद्दा आहे बरोबर बाबा कुणी समजावून घेतलं पाहिजे तो तो विषय ज्यांचा ज्यांचा बालकांशी संपर्क येईल त्या सर्व प्रौढांनी तो समजावून घेतला त्याला अधिक नजीकचे प्रौढ कोण त्याला तुम्ही प्रौढांचे बालशिक्षण असं <laughs> <आसा> मी म्हटलेलं आहे माझं लेखक देतो तर हे प्रौढांचं बाल शिक्षण नीट व्हायला पाहिजे हा दुसरा मुद्दा त्या म्हणजे पहिला मुद्दा मूल समजावून घ्यायचंय ते बालशिक्षणाशी संबंधित सगळ्या प्रौढांनी समजावून घेतलं पाहिजे आणि सगळ्या प्रौढांनी जर का समजावून घ्यायचं असेल तर प्रौढाला एक लहान मुलं शिकतात कशी लहान मुलं वाढतात कशी मुळातच लहान मुलं असतं कसं हे समजावूनच घ्यायला पाहिजे बरं एक काळ असा होता हे समजावून घेण्याची साधन नव्हती आता याचं सगळं ज्ञान उपलब्ध आहे मुलाचा महिन्या महिन्याचा काय आठवड्याचा काय दिवसाचा विकास कस का, कसा होतो हे सगळं शास्त्रांनी तुमच्या पुढे ठेवलं आहे पण हे जे प्रौढ तुम्ही म्हणता याच्यामध्ये मुख्यत्वे पालक शिक्षक संस्थाचालक हे आणि धोरण करते शासन करते नाही प्रौढातले दोन, दोन भाग करतो एक म्हणजे प्रौढ की ज्यांचा रोज संबंध येतो बरोबर त्यांना तर अपरिहार्य आहे त्यांना जर का मूल समजत नसेल तर शिक्षक म्हणून नेमू नये आणि त्यांना जर का मूल समजत नसेल तर पालक हे पूर्ण पालकत्व करत नाहीत असं म्हणावं लागेल त्यामुळे जवळ ते हे दोघं मग अनुषंगाने शाळा आणि संस्थाचालक वगैरे पण दुसरी बाजू आहे याची बालशिक्षण अजूनही मागे का राहिलं आहे म्हणजे थिओरिटिकली ते पुढे गेलं आहे वैचारिकदृष्ट्या ते पुढे गेलेलं आहे खूप संशोधनं त्याच्यात झालेली आहे आजचं सगळ्यात मोठं संशोधनाचं क्षेत्र बालशिक्षण आहे आणि अनेक शास्त्र एकत्र येऊन ते करत आहेत मग हे जर का जगाचं चित्र असेल तर आपल्या घराच्या जवळपास असणाऱ्या मुलांच्या बाबतीतलं काय चित्र असलं पाहिजे आजूबाजूच्या समाजाला बालकाचं महत्त्व कळलं पाहिजे बरोबर त्याच्याशी कसं वागावं कसं नीटपणे वागावं हे कळलं पाहिजे जेव्हा घर चालतात नाही मोठमोठ्याले काय तुमची आंदोलनं होतात ते प्रौढांच्या हितासाठी होतात पण तिथे आजूबाजूला मुलं असतील त्यांची आयुष्य वाया जातात त्याचं कधी कळणार तुम्हाला मला म्हणायचं आहे ते असं आहे की मुलाला प्रमुख मत दिलं तर प्रौढांचं शिक्षण हा नंबर दोनचा मुद्दा येतो आणि नंबर तीनचा मुद्दा जेव्हा काही शासनाला शिक्षण कळायला ला लागण्याची मी वाट पाहतोय एखादा मनुष्य शिक्षण मंत्री झाला म्हणून म्हणजे तो गृहीत धरत असेल की आपल्याला आता शिक्षण करायचं आहे म्हणजे मला आलंय का आता मी शिकलोय भले पी डी झालेला असेल बरोबर पण म्हणून त्याला केस कापायला कापता येतीलच असं नाही ना <laughs> म्हणून त्याला अंड्यांचा व्यवसाय करता येईलच असं नाही म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काही एक विशेषीकरण स्पेशलायझेशन असतं बरोबर आणि तुम्हाला ही क्षेत्र कळायचं असेल बालकाचं क्षेत्र कळायचं असेल तर आखा बालकाचा बालका समाजभर वावर बालकेंद्री शिक्षणाचा व्हावा लागेल सरकार हा तिसरा मुद्दा आहे की ज्या सरकारला गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं एक समज आली पाहिजे अहो जग कुठे चाललंय मी एक उदाहरण देतो बर्नाड व्हॅन फाउंडेशन नावाची एक जगातली मोठी फंडिंग हो। एजन्सी आहे हो, हो। ही एजन्सी आज काय काम करते गेले काही वर्ष पाच सात दहा वर्ष यांनी जगातल्या ठिकठिकाणी निवडक अशी शहरं घेतलेली आहेत आणि कोट्यवधी रुपये गुंतवून का होईना पण पाच वर्षाच्या आतल्या मुलांचं शिक्षण उत्तम व्हावं एवढंच नाही तर सबंध शहर बालकेंद्री व्हावं सगळ्या oh. व्यवस्था बालकेंद्री hmm, व्हाव्यात याकडे या भविष्य चाललेलं आहे oh, wow. आणि असं जर का असेल तर या भविष्यात तुम्हालाही एक स्थान जर का असायला हवं असेल तर तुम्हाला बालक समजावून घेणं शिक्षक आणि पालकांनी त्यानुसार आपली वागणूक करणं आणि तिसरं म्हणजे शासनाने आणि समाजाने हे सगळं स्वीकारलं पाहिजे आणि यावर भरपूर गुंतवणूक केली पाहिजे तुम्ही तीनच मुद्दे विचारले म्हणून मी तीनच <laughs> सांगितले <laughs> आणि तुम्ही दहा विचारले असेल तर मी दहा सांगितले त्याच्यामध्ये पण त्याला परवानगी नाही आहे हो नाही तुम्ही त्याच्यामध्ये जो महत्वाचा एक विचार मांडलेला आहे की ही जी वयवर्ष चौदापर्यंतची जी जी, जी मुलांची संख्या आहे ती तेहतीस टक्के आहे आपल्या आपल्या लोकसंख्येच्या तेहतीस टक्के आहे आणि त्यांच्या हक्कांविषयी त्यांच्या विकासाविषयी आपल्याकडे प्राथमिकता नाही हा मुद्दा तुम्ही खूप अधोरेखित केलेला आहे शेवटी जाताना मी तुम्हाला विचारेन की माध्यमं म्हणजे पारंपरिक माध्यमं आणि समाजमाध्यमं यांच्याविषयी तुम्ही बालशिक्षणाच्या दृष्टीने काय संदेश द्याल आता खरं असं आहे की मी जस जसा लिहीत गेलो तसतसं ते प्रसिद्ध होत गेलं याचा अर्थ माध्यमांनी बालशिक्षण स्वीकारलं असं नाही होत बालशिक्षणाने रमेश पॅनसा पांस्यांचा बालशिक्षणावरचा लेख स्वीकारला मला असं हु, म्हणायचं आहे चाळीस टक्के जर का गुंतवणूक करण्याविषयी मी जर बोलत असेल तर तुमच्या वर्तमानपत्रातला रोजच्या वर्तमानपत्रातला आणि एकूण वर्षभराच्या वर्तमानपत्रातला पाच टक्के तरी भाग बाल शिक्षणाला लहान मुलांच्या बाबतीतल्या गोष्टींना दिला तो जर का नसेल दिला जात तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही दुर्लक्ष करताय आणि आज काय झालंय निरर्थक गोष्टींना इतकं महत्त्व आलंय राजकारणी लोक एकमेकांविषयी बोलतात आणि ते महत्वाचं का मानतो आपण ते का छापलं जातं कुणाला ते हवंय अहो लोक वर्तमानपत्र वाचायची बंद करतात नाही टी व्ही बंद करतायत तेच 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 ऐकून अहो मूलभूत ज्ञान जिथे आहे आणि मूलभूत ज्ञानाची सुरुवात जर का भाषेपासून होत असेल आणि मूलभूत ज्ञानाची सुरुवात जर का लहान मुलापासून होत असेल तर हे ज्ञान तुमच्या माध्यमातनं किती येतं माध्यम जर का बळकट आहेत असं जर का असेल तर माध्यमांकडे ती ताकद आहे ती संबंध समाज बालकेंद्री करण्याकडे वापरली जाते का किती लेख येतात किती ज्ञान तुम्हाला वर्तमानपत्रांना रेडिओनी आणि टीव्हीनी मिळालं आपण असं म्हणू आजची माझी मुलाखत ही त्या दिशेनं टाकलेलं कदाचित पहिलं पाऊल असेल बरोबर परंतु हे फार कमी होत मी तर म्हणतो दर महिन्याला बाल शिक्षणावर मला नका बोलू पण दरची महिन्याला बाल शिक्षणाचे प्रयोग बाल शिक्षणाची संशोधन लोकांपुढे मांडली पाहिजे नाटकातन बाल शिक्षण आलं पाहिजे सिनेमातन आलं पाहिजे बाल शिक्षण हा शब्दच मुळात लक्षात घ्या आणि तिथे मी थांबणार आहे खरं म्हणजे मूळ शब्द आपला आहे बाल विकास विकास बालकांचा विकास हे ध्येय आहे आणि तुम्ही म्हणलात पस्तीस ते सदतीस टक्के मुलं ही लहान मुलं आहेत म्हणजे समाजाचा जर का एक तृतीयांश भाग असेल तर त्याचा एक तृतीयांश वाटा समाजाने त्याला दिला पाहिजे सर्व पातळीवरचा सर्व रिसोर्सेस रिसोर्सेसमधला आणि तसं जर का झालं तर काय घडणार आहे तर पुढच्या पिढ्या चांगल्या होणार आहेत नीट लक्षात घ्या बायोलॉजिकली पाहताना प्रौढातून मूल जन्माला येतं पण शिक्षणाच्या अंगाने प्रत्येक बालशिक्षणातल्या प्रत्येक मुलातून एक प्रौढ जन्म घेत असतो आणि तो प्रौढ कसा असावा नैतिक दृष्ट्या कसा असावा आर्थिक ताकदीच्या दृष्टीने कसा असावा कुटुंब सांभाळण्याच्या दृष्टीने कसा असावा एक ना अनेक घटक आहे सुसंस्कृत कसा असा सुसंस्कृत मुळात कसा असावा की जे कमी कमी होत चाललेलं आहे सर आता त्यामुळे माध्यमांची ही जबाबदारी असं मी मानतो आणि माध्यम कमी पडतायत त्यात असं माझं निदान नु� आहे सर शेवटी मी आपल्याला असं विचारेन की आता याच्या पुढची तुमची वाटचाल ही तुम्ही कशी त्याच्याकडे कसं बघता आ, मला असं वाटतं मी माझ्याकडे जर का पाहत असेल तर माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत आणि तो यायला खूप अवकाशवर का <laughs> म्हणजे अजून म्हणजे एवढीच पुस्तकं निर्माण होईल मला पुस्तकांचं शतक गाठलेलं नाही अजून मी वेदांनी वेदांनी मनुष्याला अमृतस्य पुत्रा होण्याची संदेश दिला, दिला एकशे पंचवीस वर्ष जगा आणि समाजाची सेवा करा गांधींची संधी चुकली म्हणजे माझी चुकीला असं म्हणण्याचं काही कारण नाही बरोबर नाही चुकणार मिळणार आहे तर मुख्य मुद्दा असा आहे की मला मी माझं डोकं छान जोवर चालत आहे तोवर मी तो तो हे काम पुढे करत राहीन मला दुसरं म्हणायचं आहे समाजाला त्याची गरज आहे म्हणून मी करत राहीन बरोबर तिसरं मला म्हणायचं आहे की माझं राष्ट्रीय कार्य कोणतं असेल तर मी शिक्षणाचं महत्त्व वाढवतोय हे असेल बरोबर बरोबर माझं अकॅडमिक काम कोणतं असेल तर साठ वर्षाचा शास्त्रीय शिक्षणाचा सगळा इतिहास मी मराठीत आणून ठेवलाय मराठी मराठीत ज्ञानभाषा करायची आहे ना मी माझ्या विषयात ज्ञानभाषा केलेली आहे एकच नव्हे तर हेच तुमचं एक जरी पुस्तक बघितलं आपण की शिक्षणशास्त्रविषयक काही इंग्रजी ग्रंथांची ओळख तर हे तीस ग्रंथ तुम्ही मराठीमध्ये सुपरिचित करून दिले अशी कितीतरी कामं तुम्ही अशी माझी कामं आहेत थोडक्यात म्हणजे माझी कामं होत राहतील आ, आ, <laughs> राश्ट्रा राश्ट्रा oh, oh. ती प्रामुख्याने शिक्षणाच्या संदर्भातली होत राहतील त्याचबरोबर ती समाजाच्या उपयुक्त आहेत म्हणून होत राहतील आणि मी असं म्हणेन की हल्ली काय ते झालंय ना राष्ट्राचं काय तुम्ही असता राष्ट्रद्रोही किंवा दुसरं काय म्हणतात तुम्ही राष्ट्राला राष्ट्रभक्त आहात हो भक्त हा शब्द मला आवडत नाही ती माझी भूमिका नाही परंतु तो वापरायचा झाला तर मी असं म्हणेन माझी राष्ट्रभक्ती म्हणजे राष्ट्राला उपयुक्त असं शिक्षणविषयी ज्ञान देणं आणि ते माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत चालू राहणार आहे बाबा तुम्ही तुमच्या पॅशन मिशन आणि ॲक्शन तिन्ही विषयी बोललात तुमचं किती आभार मानू धन्यवाद